नमस्कार, मी विनायक कांगणे, आधार न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर बघूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. मी नगरसेवक असो किंवा नसो, माझ्या वार्डातील नागरिकांसाठी काम करणं हे माझं कर्तव्य आहे, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे माजी नगरसेवक गौतम साबळे यांनी. सविस्तर वृत्त असे की चेंबूर येथील वार्ड क्रमांक 151 ठक्कर बाप्पा कॉलनी मच्छी मार्केटच्या बाजूला काँग्रेस पक्षाचे मुंबई सचिव व माजी नगरसेवक गौतम साबळे त्या वार्ड मध्ये आजही ते नगरसेवक नसते तरी प्रत्येक नागरिकांच्या समस्यांसाठी ते धावून जाणं, वार्डातील स्वच्छता असेल व इतर कोणतीही काम असेल त्यासाठी धावून जाण्यास अग्रेसर असतात. आपण वार्ड क्रमांक 151 या ठिकाणी आलेलो ठाकरे बाप्पा कॉलनी मच्छी मार्केटच्या समोर. आपण आता काँग्रेसचे मुंबईचे महासचिव तसेच माजी नगरसेवक गौतमजी साबळे यांच्याकडे आलेलो. तर तुम्ही मागील 2-10 वर्षापासून नगरसेवक होता, तर असं काय झालं की जेणेकरून तुम्हाला लोकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे तुमची हार झाली? लोकांनी प्रतिसाद नाही, लोकांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिला. प्रतिसाद चांगला दिल्या असताना सुद्धा काही थोडा बीजेपीचा लहर होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे काही मारवाडी समाजाने खोटं त्याला पण मिसगाईड करून आणि त्यांना फार म्हणजे विचित्र पद्धतीने ते जातीचा एक प्रश्न निर्माण करून त्या ठिकाणी त्यांनी जातीचं राजकारण केलं. जातीचं राजकारण करत असताना तिथून पूनम महाजन वगैरे या लोकांनी छोटे वगैरे आश्वासनं देऊन काँग्रेस पक्षाच्या कुठेतरी घाव घालायचा म्हणून त्या हिशोबाने त्यांनी ते काम केलं. त्याच्यामुळं आता लोकांना कळून चुकलेलं आहे त्या 10 वर्षाची सेवा काय असते ना. आता सध्याच्या 5 वर्षाच्या नगरसेवकाची सेवा काय आहे हे त्यांना चांगल्या पद्धतीने पाहिजे. तरी आता ही खूप वाटचाल चांगली राहील आणि कामाचा मोबदला म्हणून 2022 पर्यंत चांगली उत्तर राहील. साहेब, माझे नगरसेवक आणि आताच्या नगरसेवकमध्ये कामाची जी तुलना झाली, जनतेने माझे नगरसेवकाच्या कामाची बऱ्यापैकी तुलना केली, त्या संदर्भात आपण काय सांगा? त्या संदर्भात मी एवढंच सांगेल, कारण लोकांना जी सेवा भेटली लॉकडाऊनमध्ये जी सेवा भेटली, मी 10 वर्षाच्या राजकारणामध्ये आम्ही जे काही केलं लोकांच्या सेवेसाठी, रात्रंदिवस लोकांच्या बरोबरी असताना लोकांना चांगल्या पद्धतीने ही गोष्ट लोकांना आता आठवण येईल आणि लोक त्याच्यामुळे आज प्रत्येक एरियामध्ये एक माजी नगरसेवक गौतम साबळे हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करतात, अशा पद्धतीने लोकांची भावना आहे. आमचे प्रतिनिधी अनिल दुतावडे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. अहमदनगर जिल्ह्यातील राहुली पोलीस स्टेशनचा 8 दिवसांपासून चार्ज खाली होता आणि तो नुकताच काल राजेंद्र गळे या पोलीस निरीक्षकांनी घेतलाय. तर राहुली हे अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचं पोलीस स्टेशन आहे. अनेक उलाढाली, अनेक नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर इथे असतात, त्यामुळे 8 दिवसांपासून हे पद रिक्त होतं. मात्र काल तिथे राजेंद्र इंगळे या पोलीस निरीक्षकांनी ती जागा भरून काढल्यामुळे आता यापुढे नागरिकांच्या तक्रारी, कोणत्याही प्रकारे नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घेतली जाईल असं राजेंद्र इंगळे आधार न्यूजशी बोलताना म्हणाले. इंगळेंना यापूर्वी सुद्धा इथे काही वर्ष त्यांनी राहुरी पोलीस स्टेशन केल्यामुळे स्थानिक त्यांना अनुभव आहे आणि तोच अनुभव त्यांचं कर्तव्य पार पडताना तो इथे काम येईल, त्यामुळे नागरिकांना एक चांगला अधिकारी राहुरी तालुक्यासाठी मिळाला अशी नागरिकांमध्ये भावना आहेत आणि याचाच साधून आमचे प्रतिनिधी, आधार न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या व अनेक पदाधिकारी असतील, राजकीय नेते असतील, पत्रकार बांधव असतील यांनी सुद्धा या नवीन नवनिर्वाचित पोलीस निरीक्षकांना शुभेच्छा दिल्या. आधार न्यूजशी त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या तक्रारी त्वरित घेतल्या जाईल व नागरिकांसाठी आम्ही संपूर्ण पोलीस स्टेशन, आमचे कर्मचारी नेहमीच सतर्क असू असं आधार न्यूजशी बोलताना त्यांनी. अहमदनगरहून आमचे प्रतिनिधी रावसाहेब वरपे. ग्रामसेवकाने सरपंचांच्या परवानगी विना परस्पर पैसे उचलल्यामुळे ग्रामसभेमध्ये प्रचंड गोंधळ. ग्रामसेवकाने सरपंचांना विश्वासात न घेता परस्पर पैसे पसार केले व इतर कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी करून हा प्रकार उघडकीस आलायचा अशी थेट ग्रामसभेमध्ये तक्रार करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील काट कळंबा गावचे सरपंच कोंड्याबाई बसवदे यांनी थेट 31 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन
ग्राम सेवकांनी परस्पर पैसे उचलल्याचा आरोप त्यांनी ग्राम सभेमध्ये केलाय. त्यांनी त्यावेळी प्रचंड एकच गोंधळ उडाला. नेमका काय प्रकार झाला बघूया. आम्ही सगळ्याचे मनान दिल्या, मग काम पूर्ण झाल्यावर कुठल्याही ग्राम सेवकाचं कर्तव्य असते की सरपंच ह्या ह्या पार्टीज आपल्याला पेमेंट करायचे आहे आणि हे अशी अशी आपल्याला रक्कम आहे, अमाऊंट आहे, हे आपण कुठं कंधारला येऊ किंवा नांदेडला जाऊ हे आपलं एकत्र बघून त्याची एमबी इस्टिमेट प्रमाणे बघून आपल्याला शहानिशा करून त्याचं आपल्याला पेमेंट करायचं आहे. त्याची काय कल्पना असते की नाही कमीत कमी? आता उघड नंतर काहीतरी तुमच्या मोबाईलवर कुठला तरी ओटीपी आला, ओटीपी कुठल्याच मोबाईल, आता कुठल्या ग्राम सेवकाला तुम्ही फोन करून विचारा, कुठल्याच ग्राम सेवकाच्या ह्याच्या सरपंचाच्या मोबाईल ओटीपी नंबर येत नाही. ओटीपी केव्हा येते? ज्या वेळेस ते तयार झाली डीएससी त्यावेळेस फक्त ओटीपी नंबर येते. बरं, एवढ्या कल्पना दिल्यावर की हे पद्धतीनं कशा पद्धतीने डीएससी काढायची की सहीचा नमुना घेऊन सन्या डीएससी काढावं लागते म्हणून साहेबांना हे डीएससी साठी सहीचा नमुना नेलेला आहे. सहीचा नमुना नेल्यावर डीएससी काढल्यावर सरपंचाला विचारायला पाहिजे की नाही सांगा तुम्ही? एका दिवसामध्ये जर सहीचा नमुना देऊन डीएससी काढून ताबडतोब जर तुम्ही बिल उचलता मला थोडं तरी कळवायला पाहिजे की नाही सांगा? बाबा तुम्ही बॉडीला विचारा म्हणल्या, तुमची बॉडी भीतच आणि तुम्ही भीतच मग आता तुम्ही बॉडीला विचारा. सरपंच म्हणाला 5.5 उचलून खाले मला माहित नाही. आमचे प्रतिनिधी दिगंबर तेलंगे नांदेड. भूदरगड येथील पाटबंधारे तलाव गेला वाहून रात्री 11:30 सुमारास ही घटना घडल्यामुळे अनेक नागरिक झोपेत होते त्यामुळे प्रचंड नुकसान झालेत. अनेक घरांमध्ये पाणी वाहिलेत, अनेक जनावरे गोठ्यांमध्येच मरून पडले, तर एक महिला सुद्धा वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. अशा प्रकारे हा दुसरा प्रकार आहे. 2 दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये असाच प्रकार घडला होता आणि एक नागरिक आणि अनेक शेतींचं नुकसान झालं होतं, तसाच काही प्रकार इथे घडला आहे. त्यामुळे नेमकी या दर्जाची चौकशी व्हायला हवी की नेमकं कशा पद्धतीने शासनाने याचं ऑडिट केलं होतं की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ही घटना रात्रीच्या वेळेला घडल्यामुळे मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर गावचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अनेक अधिकारी व राजकीय नेते घटनास्थळी उपस्थित झाले. ही घटना रात्रीच्या वेळेला झाल्यामुळे नुकसानीचा अंदाज आतापर्यंत मिळालेला नाही. पाण्याचा प्रवाह इतका होता की येथील धनाजी मोहिते यांच्या पत्नी जिजाबाई मोहिते वय वर्ष 55 या पाण्यात वाहून गेल्या. संपूर्ण कुटुंब वाहून गेलं होतं, मात्र काही जण झाडाला अडकल्यामुळे त्यांचा प्राण कसाबसा वाचलाय. मात्र जिजाबाई यांचा मृतदेह सापडलाय, त्यामुळे संपूर्ण गावामध्ये शोक काळात अनेक नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. आता ते सर्वे केल्यानंतरच किती नुकसान झालंय याचा अंदाज येईल. अनेक शेतकऱ्यांच्या शेती सुद्धा पाण्याखाली गेल्या, त्यामुळे प्रचंड मोठा धक्का गावकऱ्यांना बसलाय. भूदरगडून आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांचा हा रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. लवकरच भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत बघत रहा आधार न्यूज.